स्किन खेचून काढायची, बरोबर गाबोलीपर्यंत ती स्किन निघून जाते. ब्रेक दिलास ना म्हणून ती ब्रेक डान्स करते. थर्ड स्टेप दॅट इज चिवणी. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण रेसिपी शूट करणार आहोत आणि रेसिपीमध्ये दाखवणार आहोत वल्गनीची कवटा भरलेली चिवणी. आता तुम्ही विचार करत असाल वल्गन संपली आणि प्रणित तुला कुठनं भेटली ही चिवणी, तर आपला मित्र आहे अविनाश मुकादम फ्लॅमिंगोच्या बाजूला जो चिवणी पकडत असतो त्यांनीच आणली. पण त्यांनी आपल्याला व्हिडिओमध्ये हे पण मेन्शन करायला सांगलंय की आता चिवणी संपलेली आहे, तर तुम्हाला मार्केटमध्ये भेटली तर लकीली भेटतील. पण आपल्याकडे बघा कवटा भरलेली गाबोली भरलेली चिवणी आहेत एकदम जिवंत. हा बघा आहेस ना रे जिवंत. हा बघा तोंड हलवतोय आणि भरपूर चिवणी दिलीत आपल्या मित्रांनी. तर अनायाच्या एक्झाम्स आहेत म्हणून उमा आणि अनाया स्टडीज मध्ये बिझी आहेत, तोपर्यंत मी ही चिवणी कशी साफ करायची, त्याच्यामध्ये तीन काटे असतात आणि ती गाबोली कशी करायची ही सर्व तुम्हाला माहिती देतो. तर बघताय तुम्ही आपल्याकडे एवढी चिवणी आहेत म्हणजे 10-12 जास्त चिवणी आहेत, तर आपण एवढी नाही करणार, कमीत कमी 5-6 चिवण्यांचा आज आपण काहीतरी रेसिपी करणार आहोत. तर सुरुवात करू. अरे बापरे, अभ्यास झाला तुझा? कोणता पेपर आहे? कम्प्युटर. कम्प्युटरचा? त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यासच नाही करायचो. हे बघ काय आहे माहिती आहे ना, चिवणी कॅटफिश. हे बघा मुशी आहेत ना त्याला. बापरे मुशी लपवली त्यांनी, नाही दाखवायचे. हे बघ मुशी आहेत ना त्याला, म्हणून त्याला कॅटफिश बोलतात. काय? कॅटफिश. आणि हा काटा बघतेस, हा डेंजरस काटा आहे. डेंजरस जर तुला लागला तर तुला इंजेक्शन घ्यावं लागेल. कोणता माहितीये? टीटीचा इंजेक्शन. एवढा डेंजरस काटा असतो. जा अभ्यास कर. जिवंत आहेत ना सर्व? जिवंत चिवणी बघायला भेटणार. पाणीवरती टाकणार मग तो पवत जाईल घरी. मग नको टाकू. तुला गाबोली आवडते ना? माशाची गाबोली आवडते ना? याच्यामध्ये गाबोली आहे. तर आता ही जिवंत आहेत म्हणून यांना म्हणजे साफ करणे बरोबर न वाटत ना नाही, म्हणून यांना थोडी टाइम आपण फ्रीज मध्ये ठेवूया. ओके, बेहोश झाल्यावरती मग यांना आपण कसं साफ करायचं ते दाखवूया. ही दोन मेलेली आहेत बघा, याच्यामधला एक साफ केलाय. अशा प्रकारे आपल्याला साफ करायचे. चला नाही फ्रीज मध्ये ठेव. तर आता जिवंत चिवण्यांना आपण फ्रीज मधनं बाहेर काढलेत आणि बऱ्यापैकी बेहोश झालेले आहेत, म्हणजे आता आपण यांना इझिली कापू शकतो. आणि चिवणी आपल्याला अशा प्रकारे साफ करायची आहेत. आता कशी करायची ते तुम्हाला दाखवतो. सर्वप्रथम आपण हे जे काटे आहेत चिवण्यामध्ये, जे डेंजरस काटे आहेत टीटीचे इंजेक्शनवाले, त्यांना पहिले आपण तोडून घेऊया. आणि त्याच्यानंतर हे जे फिन्स आहेत ते आपल्याला कापायचे आहेत. 1, 2, 3 काट्यांच्या बाजूला पण फिन्स असतात, ते पण कापायचे आहेत. आणि शेवटी त्यांच्या मुशा. चिवणा साफ करून झाल्यावरती त्याला तुम्ही कसा पण हँडल करू शकता, कारण त्याच्यामध्ये डेंजरस काटे नाही आहेत म्हणून इट्स इझी टू हँडल. आणि त्याच्यानंतर असा चिवण्याला तोंडामध्ये बोट घालून असा करायचा आणि इथनं त्याची स्किन खेचायची, ज्याने गाबोली पण बाहेर पडेल आणि आतडं पण बाहेर पडतील. हा जरा मोठा चिवणा आहे, थोडी ताकद लावावी लागेल. अशी खेचून काढायची चिवण्याचं. बापरे, बघा कशी गाबोली बाहेर पडते. अशी स्किन खेचून काढायची, बरोबर गाबोलीपर्यंत ती स्किन निघून जाते. ही बघा निघालेली आहे गाबोली. आणि त्याच्यानंतर हे जे गिल्स आहेत ते काढायचे आपल्याला, खेचून काढायचे, ज्याच्याने आतडी पण त्याची निघून जाते बाहेर. हे बघा बघा एकदम सोपी पद्धत आहे ना. तर असेच बाकीचे सर्व पण आपण साफ करून घेऊया आणि मग नंतर भेटूया. चिवणी एकदम साफ करून घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून पण घेतलेली आहेत. जेव्हाही तुम्ही साफ करताय चिवणी तेव्हा काळजीपूर्वक करा. ही जी चिवण्या माशाची गाबोली आहे
ती बिलकुल तुटली नाही पाहिजे. बघा एकदम प्रॉपर क्लीन झालेत आणि गाबोली पण एकदम बाहेर आली आणि या बाजूला उमा पण आलेली आहे. हाय, नमस्ते. अरे तर उमा, आज रेसिपी मध्ये काय बघायला भेटणार आहे? आज रेसिपी मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे गाबोली भरलेला चिवणीचा करी रेसिपी, ते पण फक्त 3 स्टेप मध्ये. ग्राइंड, मसाला, चिवणी अँड द करी इज रेडी. वा, एकदम सुपर फास्ट रेसिपी होणार आहे मला वाटतं. आणि इकडे अनाया पण आलेले डान्स करत. तू अभ्यास कर ना, तुझा काय इकडे लक्ष आहे तुझा? जा चल. हा चला, तर 3 स्टेप मध्ये आपण गाबोली भरलेल्या चिवण्यांची रेसिपी बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जे साहित्य तरी दाखव. पहिलंच काय साहित्य मध्ये जे कोथिंबीर आहे, खोबरं आहे, लसूण आहे, मिरची आहे, खोबरा, कोथिंबीर आहे, चिंच आहे, अद्रक आहे, लसूण आहे, मिरची आहे, ये आहे आपला कॉकनेट. ओके, नॉट ड्राय कॉकनेट. आणि मी आहे. तर हे सर्व आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे, एक स्मूथ पेस्ट मध्ये करून घ्यायचं आहे. ओके ओके ओके, जे साहित्य दाखवले त्यांची आपण पेस्ट करून घेऊया आणि पुढे दुसरी स्टेप काय आहे ते बघायला भेटूया. चिंच घेतलेलं आहे. चिंच पण नाही टाकणार त्याच्यात? चिंच घेणार, ग्राइंड नाही करणार. येस, एव्हरीथिंग. का माहितीये ना तुला मी चिंच घेते? कारण टमाटर महाग झालेला आहे. तुम्ही बघू शकतात की वाटण रेडी झालेलं आहे. इथे मी एक मातीचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यात तेल टाकलेलं आहे. ओके, आता हे जे वाटण आहे ते आपण शिजवणार आहे रॉ स्मेल जापर्यंत. ओके, रॉ स्मेल जातपर्यंत आपल्याला वाटण शिजवायचं आहे. म्हणजे ही पहिली स्टेप आहे ना? येस, ही पहिली कृती आहे. बघा, एकदम सोपी रेसिपीज दाखवत असते उमा, तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. आणि आतापासून ती स्वतःही रेसिपी बनवायला लागली तिच्या स्वतःच्या चॅनलवरती, उमाज लाईव्ह वरती. तर नसेल विजिट केला तर नक्की विजिट करा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका. आणि ते चॅनल उमाज लाईव्ह पण सबस्क्राईब करा मंडळी. कसं मग तुमच्यासाठी मी नवीन नवी रेसिपी घेऊन येणार मग? अरे मग मी पण तेच बोललो ना, आवडला तर सबस्क्राईब करा. तू काहीतरी अलग बोल. चला आता याला रॉ स्मेल जातपर्यंत मस्त शिजवून घेऊया. तर थोड्याच टाइमने वी आर बॅक आणि बघताय तुम्ही झालेला आहे ना उमा, कच्चा स्मेल पण गेलेला आहे आणि आपला वाटण पण रेडी झालेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चम्मच हल्दी, त्याच्यानंतर काश्मीरी टिका लाल, आगरी कोळी मसाला. अच्छा, आगरी कोळी मसाला आहे काय? आज आपली जी रेसिपी आहे ती आगरी कोळी पद्धतीमध्ये आहे म्हणून आगरी कोळी मसाला किती चमचे टाकलेस? 3 चम्मच आगरी कोळी मसाला आणि त्याच्यानंतर गरम मसाला टाकलाय. हा बरोबर, एकदम छनझणीत झालं पाहिजे कारण चिवणीमध्ये जी गाबोली आहे ती मस्त एकदम खाणार आहोत आपण चिवण्यांसोबत. आणि ताजी जिवंत चिवणी आहेत आपल्याकडे, तर मजा येणार आहे. तर आता सर्व मिश्रण आपण मिक्स करूया. पाणी मी गरम करत ठेवलं होतं. अच्छा, एक बाजूला तिने पाणी पण गरम करत ठेवलंय. आता तो या मिश्रणामध्ये टाकूया, वाटणामध्ये टाकूया. बघा कशी टाकते. पाण्याचा कलरला काय झालं? वाटणाचा कलर आहे. मला वाटलं बाहेर पाऊस पडतोय तिथनं आणलंस का पाणी. हा, वाटण बिलकुल वेस्ट नाही केलं पाहिजे म्हणून त्या वाटणामधचा पाणी गरम पाण्यामध्ये टाकलं. आणि आता बघा करीसाठी रस्सा रेडी झालेला आहे आपला, बरोबर ना? जाड जाड ग्रेव्ही होणार आहे, वाटणा भरलेली. मजा येणार आहे मंडळी. तर पद्धत आवडत असेल तर आत्ताच सांगतो, ट्राय करा, मजा येईल. पण चिवणी भेटतील का नाही ते डाऊट आहे आता, पण भेटत असतील तर नक्की ट्राय करा. संपला आता चिवण्यांचा सीझन, गाबोली देऊन गेली आता चिवणी परत. मग हाच सीझन असतो ना, पावसाळा चालू झाला. बोंबील आता भेटतील हळूहळू. बोंबिलची पण आपण काहीतरी मस्त एकदम भारी रेसिपी दाखवूया. ओके, तर आता स्टेप 2 झाली ना ही? आता 2 स्टेप झाल्या. आता याला उकाला घेऊया. हा, आता एक मोठा किलो भर उकाला घेऊया आणि मग नंतर भेटूया. ओके, किलोभर घेऊ शकते आपण कारण स्वस्त आहे. किलोभर काय पण घेऊ शकतो, फक्त टोमॅटो नाही घेऊ शकत. आणि बिना टोमॅटोची रेसिपी आहे, स्वस्त आणि मस्त. तर उकाला येतपर्यंत ही कोण फिरतय? बापरे, मायकल जॅक्सन. ओ डेंजरस, डेंजर, ओ माय गॉड. हे मायकल जॅक्सन, मायकल जॅक्सनचा डान्स करतोय वाटत. यो, हॅलो,
तू ब्रेक दिलास ना म्हणून ती ब्रेक डान्स करते. ते पण एमजेचा मायकल जॅक्सन. डेंजरस डेंजरस यो डेंजरस. वन्स मोर. भरतनाट्यम शिकायला जाते नी इथे मायकल जॅक्सनचा डान्स करते बघा. पण भारी होता मंडळी. कसा वाटला हिचा मायकल जॅक्सन डान्स नक्की कमेंट करून सांगा. यो हाने सिंग भारी. अनायाचा डान्स बघता बघता इकडे उकाला पण आलेला आहे. ये रस्सा विथ ग्रेव्ही रेडी झालेला आहे आणि त्याच्यानंतर उमाने टाकलेला आहे मीठ. नमक नाही मीठ. चिवणी. थर्ड स्टेप दॅट इज चिवणी. टाकलेले ताजी ताजी चिवणी. आता काय थोडासा आतमध्ये जाऊ दे. आपण त्याला हेल्प त्याला बुडवून ठेवा आणि त्याला शिजू द्या ना. शिजू द्या. हा आता आणखी एक मोठा उकाला घेऊया 2-3 किलोचा आणि मग नंतर भेटूया ना. त्याला आरामात झाकण लावून ठेवा. एक 10 मिनिट पर्यंत त्याला शिजू द्या. त्याचं ते तेल आहे ते बाहेर येईल ते पर्यंत. आणि कोथिंबीरशी आपण सजवूया गार्निश करूया ना. तर एकदम सोपी तिसरी स्टेप होती ना ही. तीन इझी स्टेप मध्ये दाखवलेली रेसिपी आहे तुम्हाला गाबोली भरलेल्या चिवण्या माशांची. जर आवडली असेल तर उमासाठी नक्की लाईक करा आणि जर जास्तच आवडली असेल तर 4-5 किलो आम्हाला टमाटर पाठवा. उमा जास्तच खुश होईल. खुश होईल आम्ही. आम्हाला काहीच नको फक्त टमाटर पाठवा. चला जोक सपाट. नक्की लाईक करा शेअर करा रेसिपी आवडली असेल तर आणि तुम्ही पण ट्राय करून बघा. चिवणी भेटतात तर आणि तुम्ही कसं चिवणी बनवता ते पण नक्की कमेंट करून सांगा. आपण नेक्स्ट इयर बनवू. तर मंडळी या बाजूला बघताय चिवण्यांचा आंबाट झालेला आहे आणि मस्त गार्निश पण केलंय ओमानी. आणि ओमानी माझ्यासाठी भाकरी पण भाजलेली आहे. त्यानिमित्त मी तिला रिक्वेस्ट केली फॉर हाफ फ्राय. आणि बघा दोन हाफ फ्राय बनवले तिने. थँक्यू उमा खूप सारी रेसिपीज आणि सोबत अंडे बनवण्यासाठी. म्हणजे मी आज चिवणींची पण अंडी खाणार आणि कोंबडीची पण अंडी खाणार. काय बोलतोय है ना डबल थमाका. चिवणीचा आंबट बघा कसा एकदम लबलबीत झालेला आहे. पण चव कशी असेल ते मला माहिती नाही. हे बघा हलू नको. अरे बापरे हा अंडी फुटतील ना. आता ते फुटून तरी ते माझ्या पोटातच जाणार आहे. तरी काय बोललीस तू. तरी तरी म्हणजे हा बघा बरोबर बोलली तरी नाही तर थरी बोलली असती. आणि भाकरी पण आहे माझ्यासाठी. सर्वात जगातली सर्वात मोठी भाकरी आहे माझ्यासाठी. जाऊ दे नशिबात तेवढंच आहे ते. राहू दे आंबट दे. बोलू नको तेवढं पण. हा असं बोलायला नको. जे भेटते तेच नशीब समजून खायचं. केरलावाली मुलगी एवढा आंबट बनवते अंडी बनवते मावरा कापते तर भाकरीसाठी तर आपण कॉम्प्रोमाइज करू शकतो. चला आता या चिवणी बघ. बापरे ती गाब. सॉरी ते कोण आहे. डायरेक्ट गाबोलीच उपलब्ध. चिवण्याला पकड. मस्त पडला रे बाबा. हा आणि आलेला आहे चिवणा. मस्त एकदम गाबोली भरलेली चिवणी दिलीत आपल्याला. रस्सा दे आता रस्सा. तर या मंडळी सर्वांनी जेवायला मस्त आपला चिवण्यांचा आमटा सोबत. आणि आंबाट बघा चिवण्यांचा लबलबीत सुंदर दिसायला. चिंचाचा जो रस टाकलास ना तू त्याच्याने चव एकदम अप्रतिम झाली. मस्त झालाय. आणि गाबोली बघा चिवण्याची गाबोली. चिवणा ताजा ताजा चिवणा. कसं वाटतंय. मस्तच. म्हणजे या सीझन मध्ये आपण गाबोल्याची चिवणी नव्हती खाल्ली ती पण आज खायला भेटली. चांगलं आहे ना. एकदम फ्रेश फ्रेश असल्यावर कसं टेस्ट वाढतातच ना. आणि कोणताही मासा फ्रेश खा तुम्ही तुम्हाला आवडेलच आवडेल. बरोबर. सुपर डुपर हिट झाली आपली रेसिपी. तर धन्यवाद उमा खूप चांगली रेसिपी दाखवण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीमध्ये. येस. तर मंडळी तुम्हालाही आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा. आणि गाबोलीची चिवणी भेटत आहेत तर नक्की ही रेसिपी ट्राय करा.
टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू।